नमस्कार। छत्रपति शिवाजी स्मारक समिति आणि विलेपार्ले पोलीस स्टेशन तर्फे आयोजित या मेळाव्यामध्ये मी जोशी सरांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांच्याकडनं एक दोन चार माहिती घेऊ शकतो की हा पोलिसांनी आयोजित केलेला उपक्रम आहे। मी एक पोलीस अधिकारी म्हणून आपल्याशी इंटरॅक्शन करतो आहे, तर पोलिसांकडनं अशी काही करण्याची अपेक्षा आपल्याला होती का, असं काही करू शकतात किंवा करण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये असते? सर्वात आधी मी तुमचं जेवढं कौतुक करू ना धर्माधिकारी साहेब, तेवढं कमी आहे। कोरोनाच्या सुरुवातीच्या काळापासून म्हणजे लॉकडाऊन जिथून सुरू झाला तिथपासून ज्या पद्धतीनं पोलीस जवान आणि पोलीस यंत्रणा ही ज्या पद्धतीनं लोकांसाठी रस्त्यावर होती, लोकांच्या संरक्षणासाठी, त्यांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी, म्हणजे तसं पॅरामेडिकल स्टाफ होता, मेडिकल स्टाफ होता, डॉक्टर्स होते, सगळे होते आपले, आणि पोलीसही होते। पोलिसांनी म्हणजे मी जवळून बघितलं आहे, त्यामुळे आय कॅन अंडरस्टँड की म्हणजे तुम्हाला एकतर त्यासाठी सलाम आणि सगळ्या पोलीस जवानांना सना सलाम सगळ्यांना जे त्यावेळेला होते। त्याच्या नंतर आपला प्रत्येक उत्सव म्हणजे गणेशोत्सवसुद्धा गेला, नवरात्री गेली आणि आता दीपावली आली, तर दीपावलीच्या ह्या कोरोनाच्या ग्रस्त अशा वातावरणात सुद्धा तो आनंद लोकांना मिळावा आणि खास करून म्हणजे सदरक्षणाय खल निग्रहणाय हे ज्यांचं सूत्र आहे, तर मी खऱ्या अर्थानं सांगतो की सदरक्षणायाचा असा एक वेगळं रूप आणि रूपक तुम्ही लोकांना दाखवून दिलं की हे सुद्धा पोलीस करू शकतात, हे मला असं वाटतं की हे विरल उदाहरण आहे। आणि ह्या सामान्य फेरीवाले किंवा रस्त्यावर त्या बसू शकत नाहीत बिकॉज ऑफ दॅट, दिव्यांग आहेत, म्हणजे अद्भुत त्यांनी दिव्यांगांनी ज्या पणत्या केल्या आहेत, इवन इकडे केशवसृष्टीचे काही उत्पाद आहेत, फराळाचे पदार्थ आहेत, हॅटमेड वस्तू आहेत। आज आत्मनिर्भर भारतची गोष्ट जेव्हा आपण करतो, खऱ्या अर्थानं लोकलला वोकल बनवण्याकरता तुम्ही हा जो प्रयत्न केलाय दीपावलीच्या निमित्तानं त्या पूर्वसंध्याला, मी तुम्हाला सॅल्यूट करतो सर। आणि खऱ्या अर्थानं ही खरी आपली ही आहे, मूल्यवान चीज आहे जी लोकांपर्यंत पोहोचेल। मी लोकांना सुद्धा, सर्वांना, नागरिकांना सुद्धा आवाहन करेन, पार्ल्यातल्या किंवा पार्ल्याबाहेरच्या आपल्या कुटुंबियांना सांगा, आपल्या मित्रमंडळींना सांगा, सगळ्यांना सांगा की प्लीज व्हिजिट आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती आणि विलेपार्ले पोलीस यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन आणि कौतुक करतो या स्तुत्य प्रयत्न करता की, आणि सगळ्या सोसायट्यांपर्यंत ज्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचेल त्यांना सुद्धा सांगतो की तुम्ही येऊन खूप गर्दी करा आणि ही जी मूल्यवान गोष्ट आपल्याकडे लोकलला वोकल बनवण्याकरता आणि भारताला आत्मनिर्भर बनवण्याकरता तुम्ही निमित्त व्हा। आणि दीपावलीच्या या सगळ्या गोष्टी उठणं म्हणा खूप म्हणजे खूप उत्तम गोष्टी आहेत, ह्या तुम्ही खरेदी करा आणि यांना प्रोत्साहन द्या। थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच सर। आपण मुंबई पोलीसबद्दल काढलेले उद्गार, कारण आजच्या काळामध्ये मुंबई पोलीस फार टीकेला धनी होता, समाज माध्यम म्हणा किंवा इतर माध्यमातून मुंबई पोलिसांना खूप टीका सहन करावी लागली होती। त्या दृष्टिकोनातून एक पोलीस अधिकारी म्हणून ज्यांनी 32 वर्ष या पोलीस खात्यात काढलेले, त्याची अशी अपेक्षा होती की ह्या पोलीस खात्याला बदनाम जे केलं जात आहे त्याच्यापासून ह्याला सोडून परत एकदा तो मुंबई पोलिसचा जो दरार आहे, जे इमेज आहे ती बिल्ड करण्याच्या दृष्टीने छोटे छोटे पाऊल आहेत आणि त्यातलं हे एक पाऊल होतं। नाही, हे म्हणजे उत्तम पाऊल आहे सर, हे म्हणजे मी माझ्या आयुष्यात तरी कधी ऐकलं नाही असा प्रयत्न पोलीस अधिकाऱ्याने केला आहे किंवा पोलिसांनी निक्षून केलाय की हे जी ही जी गोष्ट आहे ना सर, ही अद्भुत आहे। आणि ह्या काळामध्ये तर थँक्यू व्हेरी मच, थँक्यू। ही खऱ्या अर्थानं समाजाची सेवा आहे आणि समाजासाठी पोलीस कसे उपस्थित आहेत, दत्त आहेत, हे तुम्ही उदाहरण दाखल करून दिलं। थँक्यू सर, थँक्यू, आणि सगळ्यांना शुभ दीपावली। थँक्यू।